नमस्कार मी सुप्रिया सर्वांचं स्वागत करते मातृत्व एक गोंडस अनुभव या मराठी चॅनलमध्ये हेल्थकेअर तीन टप्प्यात प्री प्रेग्नन्सी प्रेग्नन्सी आणि बेबी केअर आजचा आपला टॉपिक आहे बेबी केअर रिलेटेड सिरीजमधला दोन महिन्यांच्या बाळाचे माइलस्टोन मी आज सांगणार आहे बेबी केअर रिलेटेड व्हिडिओज आपल्या चॅनलवर आठवड्याच्या मंगळवार गुरुवार आणि शनिवारी येतात माईलस्टोन्स जे मी सांगणार आहेत त्याच्यावरून माईलस्टोन्सवरून कळतं आपल्या बाळाची डेव्हलपमेंट कशी होत आहे दोन महिन्याच्या बाळाने काय करायला हवं हो। त्याच्यावरून तुम्ही तुमच्या बाळ काय करत आहे काय करत नाही आहे या गोष्टींकडे लक्ष देऊ शकता यातले काही माईलस्टोन जर अचीव्ह होत नसतील तर ॲक्टिव्हिटीजसुद्धा येतील दोन महिन्याच्या बाळासाठी त्या ॲक्टिव्हिटीज करून तुम्ही बाळाला मदत करू शक शकता त्याचे माइलस्टोन अचीव्ह करण्यामध्ये तर वळूया आजच्या विषयाकडे सगळ्यात पहिलं माईलस्टोन आहे सगळ्यात पहिलं माईलस्टोन आहे ते म्हणजे बाळाचा आता जे नेक स्ट्रेंथ झालेली आहे मान बाळाची थोडी मजबूत झालेली असते थोडंसं स्वतः बाळ मान उचलायचा प्रयत्न करतं काही काही बाळ मान उचलतातसुद्धा आणि इकडे तिकडे बघतात जेव्हा त्यांना आपण पोटावर झोपवतो हो पो तेव्हा ते त्यांचे ते हातसुद्धा असे वर करतात हात बाजूला काढतात म्हणजे जेव्हा टमी टाईम देतो तेव्हा त्याच्यानंतर ते एखादा ऑब्जेक्ट आपण त्यांच्या डोळ्यासमोर दाखवला तर आधी तो डोळ्यांनी ट्रॅक करतील आणि मग त्यांची मान इकडे तिकडे त्या वस् जिथे आपण ती वस्तू फिरवतो हो आहे त्या डायरेक्शनने मान फिरवतील बाळाच्या पायाला आपण जर काही कशा कोणत्याही एखाद्या टॉयचा किंवा एखाद्या पिलो घ्या तुम्ही किंवा तुमचा हात जरी लावला तर त्या पायाला बाळ त्याच्या तळपायांनी बाळ फोर्स देईल फोर्स देऊन असा थोडासा सरकायचा प्रयत्न करेल किंवा पायाने फोर्स लावेल हे एक माइलस्टोन आहे पालमर ग्रास रिफ्लेक्स जे वन मंथच्या माईलस्टोनमध्ये सांगितलं होतं की मुठी असतात त्या आता हात ओपन राहतात खूप जास्त वेळासाठी बाळ बाळाच्या हातांची हालचाल चालू होते हात ओपन ठेवतात तुमच्या बाळाच्या हातामध्ये तुम्ही एखादं रॅटल देऊ शकता जेव्हा ते रॅटल किंवा काही खुळथोडा वगैरे हातात देतात तेव्हा ते, ते घट्ट पकडू शकतात बाळ जेव्हा पाळण्यात असतं तेव्हा आपण जे, ते जे वरती टॉईज लावतो तर त्याच्या हातापर्यंत जर पोहोचत असतील तर ते हाताने हलवायचासुद्धा प्रयत्न करतात त्यानंतर ते हात तोंडात घालायचा प्रयत्न करतात आणि इथून पुढे बाळांना तो हाताची बोटं चोकायची सवय लागण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे ह्या गोष्टीकडे तुम्ही लक्ष द्या की हातात एकतर त्यांचे हातमोजे असतील जेणेकरून बोटं चोखायची सवय लागणार नाही किंवा हात तोंडात घातला की तो लगेच तुम्ही जवळ असाल तर हात काढत जा नाही तर एकदा तोंडात बोटं घालायची सवय लागली सवय की ती सवय मोडणं खूप अवघड जातं त्यानंतर नेक्स्ट म्हणजे की त्यांची मेमरी वाढते जे लोकं त्यांच्या लक्षात राहिलेले असतात त्यांना बघून ते ओळखतात किंवा रिस्पॉन्स देतात त्यानंतर त्यांचा इंटरेस्ट ते एक्सप्रेस करायला लागतात जसं की त्यांना फिडिंगमध्ये इंटरेस्ट असतो तर ते जेव्हा आपण फिडिंगला घेतो तेव्हा ते खुश होतात हातापायांची हालचाल करतात जे बॉटलने दूध पितात बॉटल दिसली की खुश होतात त्यानंतर आपल्याला ते रिस्पॉन्स द्यायला लागतात जेव्हा आपण त्यांच्याशी ते बोलतो तेव्हा ते, ते रिस्पॉन्स देतात वे एक आवाज काढतात ओ आ ते प्रत्येक बाळाचं वेगळं असतं त्यानंतर बाळाच्या आजूबाजूला जर तुम्ही कशाचा आवाज केला म्हणजे बाळाला समजा तुम्ही असं झोपवलं आहे आणि एका विश त्याच्या मागे आवाज केला तर बाळ मान फिरवेल म्हणजे त्याचे डोळे मान डोकं हे सर्वांची तो हालचाल करून तो आवाज ट्रॅक करेल त्यानंतर जर तुम्ही गाणं गात असाल स्पेशली गर्भधार तुम्ही गर्भवती असताना जी गाणी ऐकतात ती गाणी जर तुम्ही लावली स्वतः जर गायलात एखादी लोरी वगैरे तर त्याकडे बाळ इंटरेस्टने बघतं त्यानंतर बाळाकडे जर काही एखादं बॉटल दाखवली बाळाला दुधाची बॉटल खूप आवडती गोष्ट असते ती त्यांची लगेच ते हात पुढे करतात पकडण्यासाठी तर हे पण एक माईलस्टोन आहे दोन महिन्याच्या बाळाचं जेव्हा पण आई वडील बाळाला आई बाबा दिसतात तेव्हा त्यांचं अटेन्शनसाठी ते, ते आतुरतेने बघत असतात त्यांच्याकडे त्यांना आता उभं घ्यायला खूप आवडतं म्हणजे खाली ठेवलं तर ते रडतील त्यांना असं स सदैव वाटत असतं की तुम्ही त्यांना उभं घ्यावं त्यानंतर समजा दूध दूध पित असतील आणि आजूबाजूचा अचानक आवाज आला तर दूध प्यायचं थांबवतील आणि बघतील आजूबाजूला काय चाललंय ते त्याच्यामुळे इथून पुढे फिडिंग करताना तरी शांतता असणं खूप आवश्यक आहे तर ही झाली काही दोन महिन्याच्या बाळाचे माईलस्टोन्स तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा हे माईलस्टोन्स अचीव करण्यासाठी काय ॲक्टिव्हिटीज तुम्ही बाळासोबत करायला हव्यात त्यावरही लवकरच व्हिडिओ येईल तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खुश राहा हसत राहा पॉझिटिव्ह राहा